नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी महाराष्ट्रातल्या भाविकांनी विविध देवस्थानांच्या ठिकाणी सध्या गर्दी केली आहे. देवदर्शन करून नवीन वर्ष सुख आणि समाधानाचं जाण्यासाठी अनेक भक्तांनी देवाकडे साकडं घातलंय. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे, संकट वाढलंय, त्यामुळे मंदिरातली गर्दी टाळणं किंवा ती कमी करणं गरजेचं आहे. त्यामुळे माझानं प्रेक्षकांना घर बसल्या देवदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचं साईबाबांचं मंदिर, कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर आणि तुळजापूरचं तुळजा भवानी मातेचं मंदिर या महाराष्ट्रातल्या प्रमुख देवस्थानांचं दर्शन आपण घेतोय. अनेक मुंबईकरांचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा हा शिरस्त आहे की नव्या वर्षाची किंवा कुठल्याही चांगल्या दिवसाची सुरुवात ते सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनानं करतात. आजही अनेकांनी ही परंपरा मोडलेली नाही. सध्या ऑनलाईन दर्शन सुद्धा उपलब्ध आहे, ऑनलाईन पासेस बुकिंग करूनच जावं लागतंय. शिर्डीच्या मंदिरात सुद्धा भक्तांची गर्दी होते आहे, काही जण पायी चालत जातात. शिर्डीचं साईबाबांचं मंदिर काल संध्याकाळपासून रात्रीपासून बंद होतं, आज सकाळी 6 वाजता ते खुलं झालंय. कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर, कोल्हापुरात सुद्धा भक्तांनी अंबाबाईचं दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरातही विधिवत पूजा अर्चा वर्षाच्या पहिल्या दिवशी पार पडली, त्यामुळे देवाचं दर्शन घेऊन देवाचा आशीर्वाद सदैव सोबत राहावा ही भावना मनात बाळगत अनेकांनी देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्यास प्राधान्य दिलंय, पसंत दिली. आपले दोन प्रतिनिधी विविध मंदिर परिसरातनं आपल्या सोबत आहेत. पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातनं मिकी घई आपल्याला माहिती देतील, तर शिर्डीच्या साई मंदिरातनं नितीन ओझा. सगळ्यात आधी आपण शिर्डीच्या साई मंदिरात जाऊया. नितीन, काल संध्याकाळपासून हे मंदिर खरं तर बंद होतं, गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून, पण पहाटेपासून मंदिर पुन्हा एकदा खुलं झालंय. साई भक्त किती मोठ्या संख्येनं आहेत, काय खबरदारी घेतली जाते, काय भावना आहेत सर्वांच्या? ज्ञानदा, निश्चितच आज सकाळी 6 वाजता नवीन वर्षाच्या सुरुवातीला साई मंदिर सुरू झालं पहाटे 6 वाजता, आणि त्यानंतर अक्षरशः देशभरातील साई भक्तांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे. मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, दर्शन रांगांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी साई संस्थान असतील साई संस्थानचे कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न सुरू केलेले आहेत. दर्शन रांग आहे ही टप्प्याटप्प्याने सोडली जाते, कोणीही एकदम या ठिकाणी गर्दी करणार नाही ही दक्षता साई संस्थानच्या वतीनं घेतली जाते. आत्ता या दृश्यात आपण पाहू शकतो की जे भक्त आलेले आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने या दर्शन रांगांमध्ये सोडण्यात येतं. ज्यावेळेस मंदिर गाभाऱ्यातील संख्या कमी होईल भक्तांची, त्यानंतर इथल्या दर्शन रांगांमध्ये भक्तांना सोडलं जातं, आणि त्या भक्तांचं ज्यावेळेस गर्दी होणार नाही यासाठी अत्यंत काटेकोरपणे दक्षता घेतली जाते साई संस्थानकडून. आणि एकूणच जर पाहिलं तर साई भक्तांमध्ये मात्र नवीन वर्षाच्या सुरुवात साई दर्शनानं करावं यासाठी खूप मोठी गर्दी साई भक्तांनी केलेली आहे. साई नामाचा जयघोष हा आपण या दृश्यांमधून पाहू शकतो की जो उत्साह आहे साईबाबांच्या दर्शनाचा तो भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ज्ञानदा, नितीन धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल. तर शिर्डीच्या साई मंदिर परिसरामध्ये प्रचंड मोठी गर्दी दिसते, कारण देशभरातनं भाविक इथे एकत्र आलेले आहेत नवीन वर्षाचं स्वागत साईंच्या दर्शनानं करण्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.